आई बाबा, मी अथर्व बोलतोय. आज तुमची खूप आठवण येत आहे मला, खूप रडायला येते. तुम्ही कुठे आहात? मी कोणाला सांगू की मला तुम्ही हवे आहात? प्लीज तुम्ही लवकर या ना, मला घेऊन जा इथून, मला इथे राहायचे नाही. तुम्हाला येत नाही का माझी आठवण? तुम्ही मला दिसत का नाही? माझ्या समोर का येत नाही? का मला असे एकट्याला सोडून जाता? आता माझे कोणी लाड करत नाही, मला कोणी जवळ घेत नाही. तुम्ही लवकर या, मी वाट पाहतोय तुमची. इथे बरेच जण आहेत माझ्यासारखे, त्यांचे पण आई बाबा त्यांना दिसत नाहीत. तुम्हीच नाही तर आम्ही कसे राहणार तुमच्याशिवाय? आई, तू बाबांना घेऊन लवकर ये. मी कसा तू ऑफिसमधून येताना तुझी वाट पाहायचो, तसाच मी खिडकीत बसून तुमची वाट पाहत आहे. आपण त्या दिवशी किती मजा केली ना. मला आवडतात म्हणून तू गुलाब जामून बनवले होते, बाबांना आवडते म्हणून बाकरवडी बनवली होती, आणि बाबा येण्याची वाट पाहत होतो आपण. बाबा आले पण येतानाच वाटले की आज त्यांची तब्येत बरी नाही. हसत खेळत जेवण तर केले आपण, पण दुसऱ्या दिवशीही बाबांना बरेच वाटत नव्हते. तू बाबांना ऑफिसला सुट्टी घ्यायला सांगितले, बाबाने तसे ऑफिसला कळवून टाकले. बाबांना थोडा ताप खोकला सुरूच होता. मी खेळता खेळता मध्ये तुमच्या जवळ येऊन जाई, किरकोळ वाटले म्हणून लगेच दवाखान्यात गेलो नाही. पण तिसऱ्या दिवशी ताप वाढला, मग मात्र तू बाबांना घेऊन डॉक्टरांकडे गेली. ऑक्सिजन लेवल, सिटी स्कोर सर्व काही ठीक होते. त्यांनी एक आठवड्याची औषधे दिली, पण औषधे संपली तरी बाबांना बरंच वाटत नव्हतं. प्रचंड वीकनेस, कफ, खोकला, जेवण बिलकुल जात नव्हते. म्हणून परत डॉक्टरांकडे गेलो, तर डॉक्टरांनी कोरोना टेस्ट करायला सांगितली. दुर्दैवानं ती पॉझिटिव्ह आली होती, त्यामुळे तुलाही डॉक्टरांनी टेस्ट करायला सांगितली. तिला फारसा त्रास होत नव्हता, तरी पण तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली. आता फक्त मी राहिलो होतो. तुमच्या दृष्टीनं मी नशीबवान होतो की माझी टेस्ट निगेटिव्ह आली? उलट, मी आता स्वतःला कम नशिबी समजतो. तुमच्याशिवाय हे दिवस जगण्याची वेळ आली नसती. तुम्ही दोघेही एकाच रूममध्ये ॲडमिट होतात. माझी रवानगी आईच्या मैत्रिणीकडे झाली. मी तिथे राहत तर होतो, पण रोज तुमच्या येण्याची वाट पाहत होतो. पण काय झाले, कसे झाले? बाबांची तब्येत अचानक बिघडली, ऑक्सिजन लेवल एकदम कमी झाली. त्या गोष्टीचे आईनेही टेन्शन घेतले, त्यात माझी काळजी. परिणामी दोघांचीही ऑक्सिजन लेवल कमी झाली, तब्येत क्रिटिकल झाली, आणि 2 दिवसांनी तुम्ही मला न भेटता, न काही सांगता निघून गेलात. ती मावशी फक्त माझ्याकडे बघून रडायची, एवढेच मला समजत होतं. ती मला काही काही सांगायची, पण मला ते काहीच कळत नव्हतं. मी रोज तुमच्या येण्याविषयी विचारायचो तिला. एक दिवस मावशीच्या घरी 2-3 लोक आले, एक जेंट्स आणि 2 लेडीज. मावशीने मला त्यांच्या बरोबर पाठवून दिले. तिथेही माझ्यासारखीच बरीच मुले होती. बरोबरच काकांनी माझी व त्याची ओळख करून दिली. त्यांनी मला लगेच खेळायलाही बोलवले. तो बालकांचा अनाथाश्रम होता, ज्यांचा आधार नाही त्यांच्या आधाराचे ठिकाण होते ते. मुलांशी बोलता बोलता मला कळले आहे की तुम्ही कधीच परत येणार नाही, पण मला माहीत आहे तुम्ही तुमच्या लाडक्या अथर्वसाठी एक दिवस नक्की परत याल. म्हणून तर मी तुमची रोज वाट पाहत बसतो. म्हणे ज्यांचा आधारच काळाने हिरावून घेतला आहे, अशा आमच्यासारख्या अनाथ मुलांची जबाबदारी सरकारने घेतली आहे, पण तुमच्यासारखे आई बाबा कुठून आणतील ते? जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.